नमस्कार, मैं आरती आरती मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी। त्यासाठी लागणारं साहित्य, दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे, दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे, दोन छोटे चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धनी पावडर मीठ चवीनुसार, अर्धा चम्मच जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे चार अंडी। तर झटपट अशी बनवून तयार होणारी भुर्जी आज आपण बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एक कढई घ्यायची आहे, गॅस चालू करायचा, छोटे चार चम्मच तेल, तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे, जिरे, बारीक चिरलेला कांदा, कांदा लालसर होईपर्यंत तेलात परतून घ्यायचं। अंड्याची भुर्जी बनवताना तुम्ही कांदा आणि टोमॅटोचा वापर सेम प्रमाणात करा, तर तुमची भुर्जी खूप चविष्ट बनेल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल। कांदा आपला व्यवस्थित फ्राय झाला आहे, टोमॅटो नरम आपला पटकन करण्यासाठी मीठ घालायचं लगेचच आणि मिक्स करायचं। आता आपल्याला टोमॅटो नरम करून घ्यायचा आहे। जोपर्यंत टोमॅटो नरम होत नाही तोपर्यंत बाकीचं साहित्य नाही टाकायचं। छोटे दोन चम्मच पाणी, गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झाले आहेत आणि आपलं टोमॅटोही व्यवस्थित नरम झालं आहे। फिरवून घ्यायचं। धनी पावडर अर्धा चम्मच, हळद अर्धा चम्मच, लाल तिखट 2 चम्मच, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, मिक्स करायचं। हे बघा, आपला भुर्जीचा मसाला बनून तयार झाला आहे। मसाला बघूनच इतका छान दिसतो आहे, ह्याचा अर्थ आपली भुर्जी खूप टेस्टी होणार आहे। तुम्ही अशाच पद्धतीने बनवा, तुम्ही नेहमी बनवून खाल सेम पद्धतीने। आता मी यामध्ये अंडी फोडून घालते 4। चारही अंडी मी फोडून घेतले, मिक्स करायचे। तुम्ही 2 मिनिटं गॅस फास्ट करू शकता। फास्ट गॅसवरती आपल्याला ही भुर्जी अशी फिरवून घ्यायची आहे। 2 मिनिटानंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला ही भुर्जी शिजू द्यायची। 5 मिनिटं मी ही भुर्जी अशीच फिरवून घेतली मीडियम फ्लेमवरती आणि तुम्ही बघू शकता आपली भुर्जी बनवून तयार झाली आहे। हे बघा, गॅस मी बंद करते आणि एका बाउलमध्ये भुर्जी सर्व्ह करते। वरून घालायचं आहे बारीक हिरवा कोथिंबीर बारीक चिरलेला, आणि ही आपली गरमागरम अंडा भुर्जी बनवून तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू, बाय बाय।